रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची महत्त्वाची बैठक होती. दरम्यान रावेरचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. पवारांनी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला उमेदवारीसाठी इच्छुक पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, प्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी इच्छुकांची धावाधाव पाहायला मिळाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीला एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी देखील हजेरी लावली होती. दरम्यान जास्तीत जास्त फरकाने विजय होऊ असा विश्वास संतोष चौधरी यांनी व्यक्त केला आहे. अजून तरी कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही, मात्र नक्की कोणाला संधी मिळणार हे लवकरच कळेल. आज आदरणीय पवारसाहेबांनी जयंतराव पाटील आमचे प्रदेशाध्यक्ष यांनी आपल्या रावेर लोकसभेचे जे उमेदवार असतील आणि कार्यकर्ते असतील, तालुका अध्यक्ष असतील, सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवून आज मीटिंग ठेवली आहे. साहेब जे निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे, त्याबद्दल काही अडचण नाही. आणि साहेबांनी जर आदेश दिला त्या पद्धतीने लढायची आमची तयारी आहे आणि 1001% आम्ही शीट निवडून आणू. तयारी तुमची पण आहे, तुम्ही पण दावेदार आहेत. आहे कशी तयारी असणार? तयारी सर्वांना पुरा रावेर लोकसभेला, जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला माहिती आहे की संतोष चौधरीची तयारी कशी असते. आम्ही निवडणूक जी आहे जिंकायच्या हिशोबाने लढतो आणि लढत असताना कोणत्याच गोष्टीची काही चिंता कधी करत नाही. साम दाम दंड भेटते, निवडणूक जिंकू एवढं माहिती. पण सहानुभूती पण आहे तुम्हाला जास्त? सहानुभूती आहे, प्रेम आहे, आशीर्वाद आहे सर्वांचे. विजय खेचून आणणार.